आरएस यूनानी फार्मेसी, गुर्दे पित्ते में पथरी और दोबारा पथरी ना होने का किया जाता है मुकम्मल इलाज, बहादुरपुरा एक्स रोड। रब्त करें 9390610436 पर। ताजा बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रियकराकडून प्रेयसीचा खून झाल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली। भांडण झाल्याने प्रियकरानं प्रेयसीच्या पाठीत चाकू खुपसून तिचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार होलाराम कॉलनीतील कस्तुरबा नगर भागात घडलेला आहे। यात 40 वर्ष अर्ती श्याम पवार हिचा मृत्यू झाला असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे, तर 32 वर्ष संशयित प्रियकर श्याम अशोक पवार याला पोलिसांनी मल्लारखान येथून अटक केली। अर्ती हिचा काही वर्षांपूर्वी विवाह झालेला होता, कौटुंबिक कारणातून तिचा पती तिला सोडून दुसरीकडे राहत होता। याच कालावधीत तिची ओळख श्याम पवार याच्याशी झाली, त्याचे रूपांतर प्रेमात झाले, त्यानंतर ती मुलांसह श्याम सोबत राहत होती। दरम्यान आरती आणि श्यामचे काही कारणावरून खटके उडत असत, त्यातच मंगळवारी रात्री 9 वाजता श्यामनं कसुरबा नगरातील घरी असताना तिच्या मुलाला चापट मारली। त्यातून आरतीने श्यामला विचारणा केली असता दोघात भांडणं सुरू झाली। त्याचवेळी संतापाच्या भरात श्यामनं किचन मधील धारदार सुरी तिच्या पाठीत खुपसली, यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। सरकारवाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कस्तुरबा नगर झोपडपट्टी सदृश एरियामध्ये एक पुरुष व एक महिला एकत्र राहत होते। मुलमध्ये त्या महिलेस पूर्वीच्या नवऱ्यापासून देखील मुलं होती आणि हे दोघे एकत्र राहत असताना त्यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते। यावरूनच लहान मुलाला मारण्याच्या कारणावरनं त्यांच्यामध्ये आपसात वाद झाले आणि या वादातून त्याचं परिवर्तन मारामारी झालं आणि यातून ज्या व्यक्तीबरोबर ही महिला राहत होती त्याने घरातील भाजी कापण्याच्या छोट्या सुरीच्या साह्याने पाठीवर वार केला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला। सुरुवातीला जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यावेळेस अतिशय छोटा वार असल्यामुळे तो निदर्शनास आला नाही, परंतु शवविच्छेदनामध्ये लक्षात आलं की पाठीवर अतिशय छोट्या आकाराचा वार आहे आणि त्या वारामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि सरकारवाडा पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे। हॉस्पिटलमध्ये त्यांनी आणि इतर नातेवाईकांनी त्यांना ऍडमिट करण्यात आलं होतं। सुरुवातीला फक्त आपसात वाद झाला, मारामारी झाली एवढं सांगण्यात आलं होतं, पण प्रत्यक्ष जो त्यांनी हत्यारांनी मारला अशी माहिती लपवली होती, परंतु शवविच्छेदनामध्ये आणि पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाल्यामुळे नेमका आरोपींनी कुठल्या हत्यारांनी मारलं कसं मारल्याचा उलगडा झालेला आहे। जखमी अवस्थेतील आरतीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यात तिचा मृत्यू झाला। त्यानंतर शवचिकित्सा करण्यात आली, यावेळी आरतीच्या पाठीत एक छोटी जखम दिसून आली, त्यामुळे तिचा मृत्यू हा नैसर्गिक नसून खून झाल्याचं निष्पन्न झालं। शवविच्छेदन अहवालानंतर तिच्या खुनाचा हा प्रकार समोर आला। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।